हेलो स्टूडेंट्स, सो लेट्स टर्न टुवर्ड्स द पार्ट सेकेंड ऑफ 13th टॉपिक ऑर्गेनिज्म एंड पॉपुलेशन. ओके, सो बिफोर दैट इन पार्ट वन वी हैव लर्न टू कॉन्सेप्ट विच वन इज हैबिटेट एंड सेकेंड वन इज नीचे. ओके, सो हैबिटेट इज द प्लेस एंड नीचे इज द एक्टिविटी लाइक फूड, शेल्टर, डाइट एक्सेट्रा. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज मेजर अबायोटिक फैक्टर्स. फर्स्ट इज टेम्परेचर. ओके, जे वेगवेगळे अबायोटिक फैक्टर्स जे कि लिविंग ऑर्गेनिजम्स साठी यूजफुल असतात. अबायोटिक म्हणजे काय तर नॉन लिविंग. तर फर्स्ट आहे टेम्परेचर. एवरेज टेम्परेचर वराइजेस फ्रॉम सब जीरो लेवल्स इन पोलर एरियाज एंड हाई अल्टीट्यूड्स अपवर्ड अप टू 50 डिग्री सेल्सियस इन ट्रॉपिकल डेजर्ट इन समर. ओके, तर टेम्परेचर प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळं असतं आणि जसं टेम्परेचर चेंज असणार आहे त्या पद्धतीचे तिथे जे काही ॲनिमल्स असतील, जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, ते प्रेझेंट असतात. तर जे काही टेम्परेचर आहे ते आपण बघतो की सीझनली काय होतं, चेंज होतं. फॉर एक्झाम्पल, समरमध्ये टेम्परेचर कसं असतं, लो असतं की हाय, तर हाय असतं. आणि विंटरमध्ये कसं असतं, लो असतं टेम्परेचर. ओके, तर काय आहे, मग आपण काय करतो ह्युमन बीइंग, तर जसं सराउंडिंगचं टेम्परेचर असणार आहे त्याच्यानुसार आपल्याला ॲडॅप्ट करतो. फॉर एक्झाम्पल काय, तर विंटर सीझनमध्ये आपण काय करतो, तर जे काही हाय टेम्परेचर, सॉरी लो टेम्परेचर आहे त्याच्यापासून आपल्याला वाचवण्यासाठी किंवा आपल्याला जे काही शिवरिंग होतं, थंडी लागते, तर ते लागू नये म्हणून आपण काय करतो, स्वेटर घालतो, हीटर लावतो, जे काही असेल ते यूज करतो. आणि जर तेच हे असेल, समर सीझन असेल, तर काय करावं लागतं, आपल्याला ए सी, फॅन, कूलर हे जे काही असतील ते यूज करावे लागतात. म्हणजे काय, जसं टेम्परेचर सीझनली चेंज होतं तसं ॲडॅप्टेशन्स करावे लागतात. इट डिक्रीजेस प्रोग्रेसिवली फ्रॉम इक्वेटर टुवर्ड्स पोल्स फ्रॉम अँड फ्रॉम प्लेन टू द माउंटन टॉप्स. ओके, तर जे काही एका पोलकडून दुसऱ्या पोलकडे, साऊथ पोल अँड नॉर्थ पोल, तर एका पोलकडे खूप लो टेम्परेचर असतं आणि एका पोलकडे खूप हाय टेम्परेचर असतं. ओनली फ्यू ऑर्गॅनिझम्स कॅन टॉलरेट अँड थ्रिव इन अ वाईड रेंज ऑफ टेम्परेचर, दॅट इज यू थर्मल अँड but a vast majority of them are restricted to a narrow range of temperature, that is stenothermal. ओके, तर जे काही असे ऑर्गॅनिझम्स आहेत जे सगळ्यात कुठल्या पण टेम्परेचरला इझिली टॉलरेट करतात, तर त्या ऑर्गॅनिझम्सना युरीथर्मल्स असं म्हटलं जातं. आणि काही असे ऑर्गॅनिझम्स आहेत की जे काय करतात, कमी रेंजच्या टेम्परेचरमध्ये सुद्धा राहतात, तर त्याला काय म्हटलं आहे, स्टेनोथर्मल. सेकंड आहे वॉटर. अवेलेबिलिटी ऑफ वॉटर इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर अफेक्टिंग द ऑर्गॅनिझम. लाईफ ऑन अर्थ ओरिजिनेटेड इन वॉटर, इट्स अवेलेबिलिटी इज सो लिमिटेड इन डेझर्ट दॅट ओनली स्पेशल ॲडॅप्टेशन आर रिक्वायर टू सर्वाइव देअर. ओके, तर आपल्याला माहिती आहे की वॉटर सगळ्यांसाठीच खूप इम्पॉर्टंट थिंग आहे. आणि काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते तर कसे आहेत, पूर्णपणे वॉटरमध्येच राहतात, तर त्यांच्यासाठी खूप गरजेचं असतं वॉटर. मग ते जे काही वॉटर आहे ते कसं कुठलं कुठलं असतं, ओशन्समधलं, लेक्समधलं, रिव्हरमधलं, प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणचं असतं. आणि जसं जसं वेगवेगळ्या ठिकाणचं असणार आहे तिथलं कंपोजिशन वेगळं असतं, पी एच वेगळा असतो, मग ते काही वॉटर्स
सॉल्टी असतात ते कसे असणार आहेत, सलाईन वॉटर, सॅलिनिटी त्यांची हाय असणार आहे. सम ऑर्गॅनिझम आर टॉलरंट फॉर अ वाईड रेंज ऑफ सॅलिनिटीज बट अदर आर रेस्ट्रिक्टेड टू अ नॅरो रेंज. ओके, तर म्हणजे काय आहे, सॅलिनिटी कशी असते, 7 pH 7 जे काही असेल pH, तर ते कसं असतं, तर सलाईन असतं किंवा बेसिक असतं. आणि 7 कमी असलं की कसं असणार आहे, तर ॲसिडिक. ओके, तर जास्त रेंजच्या सॅलिनिटीमध्ये राहणारे युरिहॅलाईन आणि कमी रेंजच्या pHमध्ये राहणारे स्टेनोहॅलाईन. ओके, मेनी फ्रेश वॉटर ॲनिमल्स कॅननॉट लिव फॉर लाँग इन सी अँड वाईस वर्सा. तर बरेचसे असे फिशेस आहेत जे की फ्रेश वॉटरमध्ये राहतात, ते जास्त वेळ मरीन वॉटरमध्ये राहू शकत नाहीत किंवा सी वॉटरमध्ये राहू शकत नाहीत. आणि सेम तसं जे की जास्त सी वॉटरमध्ये राहतात ते फ्रेश वॉटरमध्ये राहू शकत नाहीत. ओके, थर्ड आहे लाईट. प्लांट्स यूज लाईट फॉर फोटोसिंथेसिस विच इज ओनली सोर्स ऑफ एनर्जी फॉर एंटायर इकोसिस्टीम. ओके, तर लाईट खूप गरजेची असते प्लांट्सना, तर जास्त गरजेची असते. का तर प्लांट काय करतात, स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतात आणि त्याच्यासाठी गरजेचं असतो सनलाईट. आणि त्याच्याने काय करतात, फोटोसिंथेसिस करून फूड प्रिपेअर करतात. मग त्याच्यामुळे त्यांच्यासाठी लाईट खूप गरजेची असते. आणि काही जे ॲनिमल्स आहेत, फॉर एक्झाम्पल आपण घेतलं तर बॅट, पटवाघोळ, कधी आपल्याला दिवसाचं फिरताना भेटतं का, नाही भेटत. तर जेव्हा पूर्णपणे काळोख होईल तेव्हाच ते फिरतात. असं का असतं, तर ते काही आहेत तर रात्री फिरणारे आहेत, नॉक्टर्नल आहेत. तर त्याच्यामुळे ते रात्रीच फिरतात, त्यांना सनलाईट जास्त हे होत नाही किंवा त्या सनलाईटमध्ये ते ॲडॅप्ट करू शकत नाहीत, म्हणून तेव्हा काय करतात, ते दिवसाचे झोपतात आणि रात्रीचे फिरतात. अवेलेबिलिटी ऑफ लाईट ऑन लँड इज क्लोजली लिंक्ड विथ दॅट ऑफ टेम्परेचर सिन्स सन इज सोर्स ऑफ बोथ. ओके, तर लाईट आणि टेम्परेचरचं एक काही आहे तर एकमेकांना लिंक आहेत. का तर जसं सनलाईट जास्त असणार आहे तसं टेम्परेचरसुद्धा जास्त असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सॉईल. द नेचर अँड प्रॉपर्टीज ऑफ सॉईल आर डिपेंडंट ऑन क्लायमेट, वेदरिंग प्रोसेस, व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉईल सच एज सॉईल कंपोजिशन, ग्रेन साईज, डिटरमाइन पर्कोलेशन अँड वॉटर होल्डिंग कपॅसिटी ऑफ दी सॉईल. ओके, तर जे काही सॉईलचं नेचर आहे, प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यामुळे काय होतं, तर तिथे असणारे ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स हे वेगवेगळ्या प्रकारे वाढतात. आणि जसं सॉईलचं कंपोजिशन असणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे न्यूट्रियंट असणार आहेत, त्याच्यानुसार जे काही प्लांट्स असतील ते वाढत जातात. सेम तसंच प्लांटचे सॉईलचं पी एच पण चेंज असतं, ॲसिडिक बेसिकच असतं. आणि काही प्लांटना ॲसिडिक पी एच लागतो, काही प्लांटसाठी बेसिक पी एच लागतो. ओके, तर असं सॉईलचं जे काही नेचर आणि प्रॉपर्टीज आहे त्याच्यावरती तिथे असणारे प्लांट्स, ऑर्गॅनिझम्स जे काही आहेत ते डिपेंड असतात. ओके,